नमस्कार, मी रिधिमा रिधिमा जिलाइट्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पोळी स्पेशल मध्ये मागच्या भागामध्ये आपण थंडाई पावडर कशी बनवायचे ते बघितले होते, तर ह्या भागामध्ये आपण थंडाई सिरप कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर चला आपण रेसिपी बघून घेऊया। थंडाई बनवण्यासाठी मी इथे बदाम 1/4 कप, काजू 1 टेबलस्पून, पिस्ता 1 टेबलस्पून, काळी मिरी 1 टेबलस्पून, खसखस 1 टेबलस्पून, बडीशोप 2 टेबलस्पून, मगज बिया 2 टेबलस्पून, साखर 1 कप, गुलाब पाकळ्या 3 टेबलस्पून, 5 विलायची आणि 1 चिमूटभर केसर घेतलेला आहे। मी इथे हा कप वापरलेला आहे 1 कप साखर साठी, 1/4 कप बदाम साठी आणि बाकीच्यांसाठी 1 टेबलस्पून। जर तुमच्याकडे हे कप्स नसतील किंवा स्पून्स नसतील तर मी ग्रॅम मध्ये या सगळ्यांचं वजन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। आता आपल्याला साखर सोडून हे सगळं भिजवून घ्यायचं आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, आता ह्यामध्ये हे सगळं एकत्र करायचं आहे। आता हे मिक्स करायचं आहे। किती छान दिसतंय ना हे सगळं। आता हे मिक्स झालं की आपल्याला हे भिजत घालायचं आहे। हे कमीत कमी 7 ते 8 तास आपल्याला भिजत घालायचं आहे। आता आपल्याला हे सगळं भिजवून घ्यायचं। यामध्ये मी पाणी ऍड करते, हे सगळं बुडेल इतकं पाणी ऍड करायचं आहे। आता हे आपल्याला 7 ते 8 तास भिजत घालायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाणी ऍड केलं तरी चालेल, म्हणजे ते 2-3 तासामध्येच सगळं छान भिजून जाईल। आता हे झाकून मी 7 ते 8 तास भिजत ठेवते। आपला थंडाईचा मसाला छान भिजलेला आहे, बघू शकता बदामचं कवर लगेचच निघतंय, म्हणजे हे छान भिजलेलं आहे। मस्त सुवास सुटलेला आहे घरामध्ये, कारण यामध्ये आपण गुलाब पाकळ्या विलायची असं सगळं घातलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान सुगंध येतोय। आता आपल्याला हे सगळे भिजलेले जिन्नस वाटून घ्यायचे आहेत। आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करते। तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी गाळून घेतलं तरी चालेल आणि मग वाटून घेतलं तरी चालेल, पण पाणी घातलं म्हणजे छान वाटलं जातं, म्हणून मी हे पाण्यासकटच बारीक करते। आता आपल्याला 1 मोठा चमचा गुलकंद ऍड करायचा आहे। गुलकंद ऍड केल्याने थंडाईची टेस्ट खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो। आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया। छान फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। मी ही पेस्ट करून घेतलेली आहे, बघू शकता किती फाईन आहे। मला थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालावं लागलं, 1-2-3 चमचे पाणी मी घातलंय आणि मग ग्राइंड करून घेतलंय, कारण ते खूपच घट्टसर झालं होतं त्यामुळे मला पाणी ऍड करावं लागलं। तुम्हालाही जर पाणी एक्स्ट्रा लागत असेल तर थोडंसं 2-3 चमचे घालूनच पेस्ट करा। आता आपण सिरप तयार करायला घेऊया। सिरप बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये साखर ऍड करून घेतलेली आहे, त्यामध्येच आपल्याला ही पेस्ट ऍड करायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करून ते पाणी यामध्ये ऍड करणार आहे। हे पाणी मी ऍड करते, कारण आपले जिन्नस वाया जायला नको म्हणून मी पाणी ऍड करते। आणि तसंही शुगर सिरप मध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं होतं, त्याऐवजी मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी मी ऍड केलेलं आहे। आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स झालंय, आता आपल्याला हे छान उकळवून घ्यायचंय जोपर्यंत हे सगळं घट्ट होत नाहीये तोपर्यंत। अधून मधून स्टर करत राहायचंय। सिरपला छान उकळी फुटलेली आहे, आता आपल्याला हे मंद गॅसवरती छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आपला थंडाई सिरप तयार झालेला आहे। मला याला 15-20 मिनिटे लागले, बघू शकता छान बबल्स यायला लागलेले आहेत आणि खूप घट्टही झालेला आहे। हे बघा, आपल्याला आता हे एवढंच घट्ट करायचं आहे, कारण जसजसं थंड होईल तसतसं ते अजून घट्ट होत जाणार आहे। हे मिक्सचर आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे एका काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे थंड होऊन देऊया। आपलं थंडाई सिरप छान थंड झालेलं आहे, आता आपण हे एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊया। इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे, आता आपण हे त्यामध्ये पोर करून घेऊया। सिरप बरणीमध्ये ऍड करून झालेला आहे। हे थंडाई सिरप तुम्ही असं एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामशीर हे 2-3 महिने टिकते। तर आता आपण थंडाई सिरप वापरून थंडाई कशी बनवायची ते बघून घेऊया।
इथे मी एक ग्लास घेतलेला आहे। आता आपण 2 चमचे थंडाई सिरप या ग्लासमध्ये ऍड करूया। तुम्हाला जर सिरप जास्त आवडत असेल तर तुम्ही एखादा स्पून वाढवू शकता। आता ह्यामध्ये आपल्याला मिल्क ऍड करायचं आहे। हे मी थंड दूध घेतलेलं आहे। आता हे मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता लगेचच छानपैकी मिक्स झालेलं आहे। गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ता ऍड करते आणि थोडेसे गुलाब पाकळ्या। तर इथे आपली थंडाई तयार आहे। तुम्ही ही थंडाई एन्जॉय करू शकता। हा थंडाई सिरप तुम्ही फक्त थंडाई बनवण्यासाठीच वापरू शकता असं नाहीये। तुम्ही हे थंडाई आईस्क्रीम बनवण्यासाठी, थंडाई कुल्फी बनवण्यासाठी, थंडाई केक बनवण्यासाठी असंही वापरू शकता। फक्त तुम्हाला हे व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं आहे। तर आता थंडाई सिरपची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिधिमाज डिलाइट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।